हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आहो मित्रांनो, तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो इयत्ता 7वी विषय मराठी आणि आजचा आहे आपली उत्तर चाचणी. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जे सोबतचं बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करून द्या. चला मित्रांनो, सुरुवात करूया, वेळ न घालवता. आता मित्रांनो काय आहे बघा, प्रश्न पहिला जो आहे, खालील उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. आता मित्रांनो, हा उतारा जो आहे तो तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित. आधी तो वाचल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती लिहायची आहेत. आता ती नेमकी काय आहेत बघूया. आता मित्रांनो, खाशाबांनी कुस्तीचे धडे कोणाकडून आत्मसात केले? तर मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल, खाशाबांनी कुस्तीचे धडे त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केले. कुस्तीचे धडे त्यांनी त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केले. मित्रांनो, या पद्धतीने त्याचं उत्तर लिहा. बघा काय प्रश्न आहे, या उताऱ्यातील कुस्तीतील कोणकोणत्या कौशल्यांचा उल्लेख केला आहे? तर मित्रांनो, उताऱ्यातील कुस्तीतील मल्लास चीत करणे, मान पकडणे, पट काढणे या कौशल्याचा उल्लेख केला आहे. क प्रश्न काय बघा, खाशाबांच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा होती हे कशावरून समजते? मित्रांनो, याचं उत्तर कसं लिहिणार? तर खाशाबांचे आजोबा कुस्तीपटू होते, तसेच त्यांच्या वडिलांनाही कुस्ती येत होती. त्यांनीच खाशाबांना कुस्तीचे धडे गिरवले असल्याने त्यांच्या कुटुंबातच कुस्तीची परंपरा होती हे आपल्याला यावरून समजतं. अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर जे ते लिहिणं अपेक्षित आहे ते तुम्ही लिहा. पुढचा प्रश्न बघा काय, खालील कवितेच्या ओळींचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही जी कविता आहे ती वाचावी लागेल, ती वाचून ठेवा आणि मग नंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत आपण ती लिहिणार आहोत. त्याआधी मित्रांनो हे प्रश्न व्यवस्थित लिहा. प्रश्न दुसरा बघूया. आता मित्रांनो कवितेवरचे प्रश्न, आनंदाने मृदू आवाजात कोण गाणार आहे? आनंदाने मृदू आवाजात पक्षी गाणार आहेत, असं याचं उत्तर लिहा. ब काय बघा, उजाडल्याने निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उजाडल्यामुळे निसर्गातील अंधार दूर होईल, पक्षी गातील, हे बदल होतील असे कवीला वाटते. उजाडल्यामुळे निसर्गातील अंधार दूर होईल, पक्षी गातील, हे बदल होतील असे कवीला वाटते. पुढे मित्रांनो, आता पाऊस पडेल नंतर निसर्गात होणारा बदल तुझ्या शब्दातली. तर मित्रांनो याचं उत्तर कसं लिहिणार, पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ होईल, पशुपक्षी आनंदाने फिरेल, निसर्ग भरून येईल, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही याचं उत्तर लिहा. प्रश्न तिसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कर. आता मित्रांनो सूचना काय दिली बघा, खाली रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार कर. मैदानावर टिंबटिंब पतंग घेऊन आलो. आता मित्रांनो तू, आम्ही, तो यापैकी इथे काय लागेल? तर आम्ही, मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनव व त्यातील कर्ता लिही. तर मित्रांनो इथे लिहा काय होतं बघा, आणला काल होता सविताने डबा. आता हे कसं लिहिणार, योग्य क्रम कसा लावणार? सविताने काय डबा आणला होता? सविताने काल डबा आणला होता. इथे जे ते काल करून घ्या, इथे काल, सविताने काल हा काल करा, काल डबा आणला होता. आता इथे कर्ता काय आहे? तर आहे सविता. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाल. खालील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाल. यामध्ये मित्रांनो असं लिहा, वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती. इथे लिहा, वैभव कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती. पुढचा प्रश्न बघा, योग्य सार्वनामिक विशेषण वापरून वाक्य लिही. गुरुजी म्हणाले, टिंबटिंब कचरा जास्त, टिंबटिंब प्रदूषण जास्त. तर मित्रांनो हे कसं लिहिणार, गुरुजी म्हणाले जिथे कचरा जास्त तिथे प्रदूषण जास्त. हे विधान पुन्हा लिहायला सांगितले, हे वाक्य पुन्हा लिहायला सांगितलं, ते पुन्हा लिहा. गुरुजी म्हणाले जिथे कचरा जास्त तिथे प्रदूषण जास्त. ई, खाली शब्दांचे विरुद्ध अर्थांचे शब्द लिही. खाली त्याचा विरुद्ध अर्थी काय येणार, वर. उद्योगी त्याचा विरुद्ध अर्थी काय येणार मित्रांनो,
तर निरुद्योगी। अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल। आता मित्रांनो प्रश्न चौथा अ, खालील विषयांपैकी एका विषयावर 5 ते 6 ओळी माहिती लिही। फुलांचा राजा, त्याचप्रमाणे पुढचाही प्रश्न आहे, आपल्या शिक्षकास पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला व शेवटी लिहायचा मायना लिही। तर मित्रांनो आपण ते बघूया ते प्रश्न। तर आधी लिहूया आपण फुलांचा राजाबद्दल। गुलाबाला फुलांचा राजा असे संबोधले जाते। लाल रंगाची गुलाबाची फुले ही सर्वत्र आढळून येणारी प्रजाती आहे। जगभरात अनेक जण विविध प्रजातीच्या गुलाबाची झाडे कुंडीमध्ये तसेच बागेत लावणे पसंत करतात। पूजेमध्ये तसेच लग्न समारंभामध्ये गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। गुलकंद हा पदार्थ गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवला जातो। अशा पद्धतीने मित्रांनो फुलांच्या राजावरती तुम्हाला हे या ओळी ज्या त्या लिहिता येतील आणि त्या तुम्ही तशा लिहा। आता आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न राहिला आहे तोही आपण घेऊया। तो नेमका काय होता बघा, आपल्या शिक्षकांना पत्र लिहिताना सुरुवातीचा आणि शेवटचा मायना, म्हणजे सुरुवातीला काय लिहिणार आणि शेवटी काय लिहिणार ते फक्त आपल्याला लिहायचं आहे। तर मित्रांनो असं लिहूया, आदरणीय गुरुवर्य, आता तुमच्या शिक्षकांचं नाव लिहा। समजा इथे पाटील सर असतील तर आदरणीय गुरुवर्य पाटील सरांना साष्टांग नमस्कार, हा झाला मित्रांनो सुरुवातीचा मायना। शेवटी काय असतं, तर शेवटी आपण आपली सही करत असतो, मग त्यावेळेस काय लिहिणार तर आपला आज्ञाधारक विद्यार्थी आणि इथे तुमचं नाव लिहा अ ब क जे काही असेल ते। आणि अशा पद्धतीने मित्रांनो इयत्ता 7वी विषयाची ही मराठीची उत्तर चाचणी तुम्ही पूर्ण कराल। मित्रांनो चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। टेक केअर, गुड बाय।